नमस्कार, मी डॉक्टर नीरज रायते। आज आपण लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे काय याच्याविषयी चर्चा करणार आहोत। माझं कौशल्य हे पोटातल्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचं आहे आणि या पोटाच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया जेव्हा दुर्बिणीद्वारे केल्या जातात तेव्हा त्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतात। जे डॉक्टर्स पोटाच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करतात त्यांना लॅप्रोस्कोपिक सर्जन असं म्हणतात। लॅप्रोस या शब्दाचा अर्थ पोट असा होतो। जेव्हा पोटामध्ये आपण छोटे छोटे छेद घेऊन विविध इन्स्ट्रुमेंट्सच्या मार्गाने शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याला लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया असं म्हणतात। मग ही शस्त्रक्रिया कशी केली जाते? तर या शस्त्रक्रियेमध्ये एक कॅमेरा असतो जो पोटामध्ये सोडला जातो। त्या कॅमेऱ्याद्वारे सर्जनला पोटाच्या आतलं सगळं चित्र एका टी व्ही स्क्रीनवर दाखवलं जातं। त्या टी व्ही स्क्रीनला आपण मॉनिटर असं म्हणतो। जेव्हा पोटाच्या आतले सगळे अवयव आपल्याला टी व्ही स्क्रीनवर दिसतात तेव्हा या अवयवांपैकी योग्य अवयवाची शस्त्रक्रिया करण्यासाठीची इन्स्ट्रुमेंट्स छोट्या छोट्या होल्समधून, ज्याला की होल्स असं आपण म्हणतो, आपण पोटाच्या आत सोडतो आणि या इन्स्ट्रुमेंट्सना या मॉनिटर्सवर बघून आम्ही शस्त्रक्रिया करतो। विशेष म्हणजे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करताना पोटातले प्रत्येक अवयव हे अतिशय मोठे मोठे म्हणजे मॅग्निफाईड दिसतात। त्यामुळे अशा शस्त्रक्रिया करताना होणारा रक्तस्राव, अशा शस्त्रक्रिया करताना होणारे कॉम्प्लिकेशन्स, अशा शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी, या सगळ्या गोष्टी ह्या पेशंटसाठी अतिशय फायद्याच्या ठरतात। ऑब्व्हियसली रक्तस्राव अतिशय कमी होतो। छोटे छोटे 3 किंवा 4 कट्सद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे पेन हा 24 ते 48 तासात निघून जातो आणि पेशंट लवकर घरी जाऊ शकतो। इतकंच नाही तर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्या सर्व ॲक्टिव्हिटीज पेशंट अतिशय लवकर सुरू करू शकतो। म्हणून अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही पेशंटना अतिशय फ्रेंडली समजली जाते। ही फक्त पेशंटनाच नाही तर सर्जननाही फ्रेंडली आहे, कारण नॉर्मली आपल्या उघड्या डोळ्यांना जितक्या प्रकारचं दिसेल त्याहीपेक्षा कैक पटीनं मोठ्या प्रकारचं आपल्याला दिसत असल्यामुळे ही शस्त्रक्रिया अतिशय स्वच्छपणे, चांगल्या प्रकारे आणि कमीत कमी अडचणीची आपण करू शकतो, ज्याचा पेशंटला फायदा होतो। इतकंच नाही तर हे मॅग्निफाईड सगळं दिसत असल्यामुळे शस्त्रक्रियेचं ड्युरेशनसुद्धा कमी होतं आणि त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी अतिशय चांगली होते। अशाच प्रकारच्या विविध विषयांची, सर्जरी रिलेटेड गोष्टींची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज शेअर करा। आमच्या वेबसाईटवर याच प्रकारच्या आजारांची सविस्तर माहिती दिलेली आहे, तर वेबसाईटला जरूर व्हिजिट करा। आमचे नंबर्स इथे दिलेले आहेत, त्या नंबर्सवर संपर्क करून तुम्ही तुमच्या प्रश्नांचे कन्सल्टेशनसाठी आम्हाला जरूर भेटू शकता किंवा टेलिकन्सल्ट करू शकता। थँक्यू। Thank you.